नमस्कार मंडळी, मी मिनाज फारंग, माझं सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करतो आहे तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ठाणेमध्ये आहोत. बघा, ठाण्याची सिटी मी तुम्हाला दाखवतो आणि या ठिकाणी ठाणेमध्ये आल्यानंतर जे आलोक हॉटेल आहे या ठिकाणी येण्यामागचं माझं जे प्रयोजन आहे, मागच्या वेळी मी एक ब्लॉग केला होता, त्याच्यात शांती कलिंगन द ग्रेट खलनायक यांचे बंधुराज आबा कलिंगन यांचा एक मुंबई दौरा झाला होता, कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेहरूर यांचा. आणि यांच्या या मुंबई दौऱ्यामध्ये एक शांती कलिंगन यांचा फॅन छोटासा मुलगा होता, त्याच्याविषयी आबा कलिंगन यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचा जो एक प्रसंग घडला होता त्या ठिकाणी आल्यानंतर, तो मुलगा आज मी त्याच्या भेटीसाठी चाललो आहे. म्हणजे त्यांच्या पप्पांनी काल मी डोंबिवलीला जे नाटक होतं ते पाहण्यासाठी गेलो होतो आणि त्याच्यात तो ब्लॉग बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मुंबईला मी आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला संपर्क केला आणि ते आज मला खास न्यायला येणार आहेत. तर नेमका कशा रीतीने त्याचा जो योगायोग आहे तो कशा रीतीने जुळून आला आहे तो आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. मालसिंग दुर्गा मिनाज भारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थोड्याच वेळात त्यांची रिक्षा येईल आणि त्यांच्या रिक्षाने आपण पुढे प्रस्थान करणार. खरं पाहायला गेलं तर खूप लाईन होती त्या ठिकाणी, 500 ते 550 लोक त्या लाईनला होते आणि ती रिक्षा सुटणार होती. मग पर्याय म्हणून ते स्वतः आता इकडे येत आहेत आणि त्यांच्यासोबत मी आता त्यांच्या घरी प्रस्थान करतो आहे. चला तर माझ्यासोबत तुम्ही असंच या ब्लॉगच्या माध्यमातून राहा. आणि इकडे आल्यानंतर ज्या ठिकाणी मी आता आलो आहे, शांती कलिंगन यांचा जो फॅन आहे छोटा चिरंजीव, त्यांचे हे आई बाबा आहेत आणि त्यांच्या घरी आल्यानंतर मला हा माझा योगायोग आहे. कलेश्वर पावला म्हणतात तो असा. काही वेळातच ती पालखी यायची आहे मुंबईला आल्यानंतर. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वेळी मुंबई दौरा झाला होता, त्यावेळी आबा कलिंगन यांच्याशी संवाद याचा झाला होता, म्हणजे ज्यांनी द ग्रेट खलनायक शांती कलिंगन याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला होता. हा जो बालक आहे ज्याला जगाविषयी बाकी कोण माहीत नाही, म्हणजे काय झालं शांतीविषयी काय झालं हे त्याला माहीत नाही, थेट जाऊन त्याने त्या भाईकाकांशी आणि आबा कलिंगन यांच्याशी संवाद साधला, त्यात त्याच्याविषयी विचारपूस केली. तो हा मुलगा आहे. नाव काय तुझं? रुद्रांश. रुद्रांश नाव. आणि कितवीला आहेस तू? पहिली. पहिलीला आहे. नाटक तुला खूप आवडतं. नाटक कोणकोणती नाटकं बघितलीस तू आजपर्यंत? तुला आवडली नाटकं सुधीर काकांची आणि शांती काकांची, अजून सितेश काकांची, शांती कलिंगनची. आणि शांती कलिंगन यांचे तू लंगार वगैरे ते लंगारला हे नाचायचं होतं, तसं तुला नाचता येतो दाखवशील? ते नाचतात लंगारला ते भाव अंतरीच्या हळवे आणि ते येतं तुला एक एक एकदा नाचून दाखवूया कसा नाचत होता ते. तू तो व्हिडिओ बघितलास ना भावंतरीचे, तो कसा नाचत होता दाखव बघूया.
गाणं नाही तू कसं नाचत होता सांग, गाणं मी लावत नाही. कोण तलवार घेतली होत? माझे काका कुडाचे. खायचे? सुधीर काका. थोड्याच वेळात जे लोकराजा सुधीर कलिंगन आणि द ग्रेट खलनायक शांती कलिंगन यांच्या पायावर तालावर जे मयूर गवळी यांचं भावअंतरीचे हे रंगार गीत प्रसिद्ध झालं, ते गीत हा रुद्रांश नाचून दाखवतोय बघा. तसंच आता याच्याशी मी चर्चा करतो आहे. सर्व जे दशावतार कलाकार आहेत कोकणातील सुप्रसिद्ध दशावतार कलाकार द ग्रेट खलनायक शांती कलिंगन यांच्याविषयी ह्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहेत कदाचित की ते देवाज्ञा झाली त्यांना म्हणून. पण मगाशीच बोलल्याप्रमाणे ते ज्यावेळी नाटक होतं मुंबईला त्यावेळी त्यांच्याकडे भाईकाकांकडे जाऊन आबा यांच्याकडे जाऊन त्यांनी शांती कधी येणार हे विचारलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर आबा कलिंगन, आबा कलिंगन विषयी तू काय सांगशील? म्हणजे तुला आबा कलिंगनची नाटक वगैरे कशी आवडतात काय? चांगली आहे. तो भूमिका करतो त्याच्यानंतर बघितल्यानंतर कसं वाटतं तुला? तुला असं वाटतं का की आपण दशावतारात काम करावं? आणि समजा तुला दशावतारात काम करायला दिलं, आता आबा कलिंगन असेल किंवा अजून कोणकोणते तुझे आवडते? आणि हे सगळे दशावतार कलाकार आवडीचे. त्याच्यानंतर आणि कोण? निळकंठ सावंत. आणि ते हां बरोबर, म्हणजे तेच लोकराजा सुधीर कलिंगन यांच्यासारखं जर तुला दशावतार कलाकार व्हायचं असेल, समजा तुला भविष्यात संधी मिळाली. आता बालकलाकार खूप असतात बरोबर, तू आता पहिलीत आहेस तरीसुद्धा मिळालं तरी तू
करू शकतो. एखादा डायलॉग म्हण बघ या दशावतारा, एक तुला येतो तो डायलॉग म्हण दशावतारातला, असं काहीतरी बोलतो काय बोलतो. तुला एक डायलॉग कुठचाही असो दशावतारातला बोल, कुठचा तुला बोलायला आवडेल तो कोणाचाही बोल. जन्मचा तुला नाही सुनाय काय काय मोठ्याने बोल, परत बोल. माझा लाजला लाजला, लाजू नको लाजू नको. मग अशी बरा करत होता ना रे, लाजला लाजला पोरगा लाजला. मग हे सगळं जे दशावतार कलाकारांच्या विषयी त्याचे जे आस्था आहे ती आपल्याला याच्या एक बालमनावर दिसते. पहिलीच आहे अजून अजून जर पाहिलं असेल तर पहिलीत किंवा असल्यानंतर त्यांना अ आहे श्री गणेशा नुकताच झालेला असतो. पण दशावतारमधील एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती घेण्याचा प्रयत्न हा स्वतः करतो आहे इयत्ता पहिलीमध्ये असूनसुद्धा. ही जी आवड आहे यांनी फक्त कोकणातीलच माणूस ही जपू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुद्रांश पंढरनाथ पारधी. आणि ह्याचं जे गाव आहे कोकणातील कुडाळ तालुका मोरेगाव, जे शंकर मोरिये प्रस्तुत मोरेश्वर दशावताराचे नाट्यमंडळ आहे त्यांच्याच गावातील त्यांच्याच नातलगातील हा एक बालयुवक आहे आणि त्याला ह्या दशावताराविषयी आवड आहे. मागचा जो इन्सिडंट झाला आबा आणि त्याच्यासाठी मी खास आलो आहे. ज्यावेळी हे ज्यांना देवाज्ञा झाली शांती कलिंगन यांना, द ग्रेट खलनायक शांती कलिंगन यांना देवाज्ञा झाली, त्यावेळी ह्याने त्यांच्या बाबांशीच म्हणजे ह्यांच्याशी चर्चा केली होती की असं असं का होतं त्याविषयी ते सांगत आहेत. ॲक्च्युली काय झालं की हा मला तिथपर्यंत घेऊन गेला किंवा मला शांती काकांना बोलायचं बघायचं आहे, पण त्याला माहिती होतं पण तेवढं माहीत नव्हतं की त्याची त्यांना देवाज्ञा झाली म्हणून. तो सरळ मेकअप रूममध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी भाई कलिंगर म्हणजे शांती काकांचे वडील त्यांना जाऊन भेटला आणि त्यांना डायरेक्ट विचारलं की शांती काका कुठे आहे. मग ते निशब्द होते की त्यांना बोलूच शकत नव्हते की ते काय बोलणार. मग त्यांनी सांगितलं की शांती काका आहेत गाडीत बसलेत, तू तिकडे जाऊन आबा काकांना जाऊन भेट. मग त्याच्यानंतर मग हा सरळ मला तिथून आबाकडे घेऊन गेला आणि मग आबाकडे जाऊन तिथे जाऊन त्याने तोच प्रश्न त्यांना विचारले शांती काका कुठे आहे, कारण तिथे बाजूला मेकअप करणारे होते दाजी सावंत. मग त्याला वाटलं की हेच हे आहेत आणि ते मेकअपमध्ये होते त्याच्यामुळे. मग त्यांनी सांगितलं नाही शांती काका गाडीत बसले तर तू थांब, पण त्याला तो हे नव्हतं की मला शांती काकांना बघायचं आहे. मग त्याला आम्ही असं गोड बोलून त्याला असं त्या थोडंसं थांबवलं आणि त्याच्यानंतर मग तो झाला तो म्हणजे तयार झाला की हे बघण्यासाठी. मग त्याने नाटक बघण्यासाठी तो त्याला आम्ही नाटक बघण्यासाठी घेऊन गेलो. त्याला ॲक्च्युली कसं त्याला दशावतारची आवड तर आहेच, कारण म्हणतात ते कारण फुलाच्या ठिकाणी फुलंच उमगतं, त्याचप्रमाणे मला आवड असल्याकारणाने रक्तात असल्याकारणाने त्याला पण ते आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नजरेत दशावतार हे इंग्लिश मिडियमचा स्टुडंट असून सुद्धा त्याला ह्या क्षेत्रात आवड आहे. कारण बरं आज आमच्या मुंबईत दशावतार होऊन सुद्धा अशी लोकं आहेत की ती दशावतार पाहायला येत नाही. बरोबर. कारण लाजीरवाणी गोष्ट वाटते काय माहिती त्यांच्यासाठी काय ते आहे मला काय कळत नाही. मी प्रत्येकाला नाव नाही ठेवत, पण ही जी कला आहे आपल्या कोकणातून आलेली आहे. आपल्या कोकणातली माणसं आहेत, आपली माणसं आपल्याकडे येतात आणि हे काही कला सादर करतात जी आपण जर तिथे बघायला गेलो आपल्या जर समजा प्रेक्षक बघायला गेले तर आपली लोकं तर त्या कलेला म्हणजे राजाश्रय मिळेल. जेणेकरून आता सध्या लोकाश्रय आहे तो त्याला राजाश्रय मिळेल, जेणेकरून त्या आज हाताच्या ह्याच्यावर जगणारी लोकं हाताच्या पोटावर जगणारी लोकं जर आम्ही त्यांना सहयोग दिला तर ती लोकं मोठी होतील. माझ्यासारखी युट्यूबर असतील ह्यांच्या विना त्यांच्यासारखी युट्यूबर असतील त्यांनी जर ह्या आता प्रकाशित केलं हे सगळं त्याच्यामुळे लोकांच्या काही लोकांच्या याच्यापर्यंत गेलं. पण तेवढा तसा प्रतिसाद पाहिजे तसा नाही, म्हणजे मिळतो पूर्ण 90% मिळतो पण 10% पण का थांबावं माझी पण इच्छा. त्यांनी ज्यांना जे कोकणातील असतील 100% लोकाश्रय आहे मिळाला, पण राजाश्रय सुद्धा तेवढाच असणं महत्त्वाचं आहे. आणि राजाश्रय ज्यावेळी मिळतो किंवा आम्ही लोकाश्रय दिला तर तो राजाश्रय त्यांना मिळू शकतो. आपल्या आता कोकणातील बरेच असे आमदार खासदार आहेत त्यांनी जर त्यांना सपोर्ट केला तर बरंच काही होऊ शकतं. कारण कोरोनामध्ये बऱ्याच जणांना माळकर
अशी बरीचशी लोकं आहेत ज्यांच्याकडे आज म्हणजे खाण्यासाठी पैसे पण नसतील, जे म्हणजे रात्री काम करतात आणि मग त्या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. बरोबर. त्याप्रमाणे आज जर आम्ही जर त्यांनी किंवा जर त्या लोकांनी ह्यांना सपोर्ट केला तर आज ही कला अजरामर राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला म्हणायची, मी जी अनुभवलेली गोष्ट म्हणजे कुठे येतू दे की तमाशा बघायला लोकं भर अछाट गर्दी करतात, म्हणजे त्या कडची म्हणजे सातारकडची लोकं जी आहेत ती. मग आपल्या कोकणातला दशावतार आल्यानंतर आपण का कमी पडतो? म्हणजे माझं आहे आज बरेचशी लोकं आहेत कोकणात, भरपूर गर्दी असते म्हणजे ठाण्यात आल्यानंतर किंवा मुंबईत आल्यानंतर भरपूर गर्दी असते, पण त्याच्यापेक्षा जी लोकं आहेत त्यांनी पण जावं किंवा आपण मूवी 100% लोकांनी उपस्थिती दाखवावी. आपण मूवी बघून जर त्या मोठ्या लोकांना मोठं करत गेलो तर मग आपल्या तळागाळातली लोकं आहेत जी लोककला आपली जपून ठेवली, अजरामर केली, जी सुधीर करिंगणसारख्यांनी सातार समुद्रापार पोहोचवली, आज अशा अशी लोकं आहेत त्यांनी जी सातार समुद्रापार पोहोचवली आणि आता त्यांच्यानंतर म्हणजे सर्वजण चालवतात म्हणजे जेवढे कलाकार आहेत ते आणि प्रामाणिक लोक आहेत की त्यांच्या आपल्याकडे मागत नाही. मुंबईत आल्यानंतर बाबा मला दे मला बक्षीस दे असं नाही, ते असं म्हणतात की तुम्ही आमचं नाटक बघायला येतात. प्रत्येकजण बक्षिसासाठी नाही येत आणि सुंदर कला सादर करतात. आपण त्यांना टाळ्या वाजवल्या, आपण त्यांना भेटलो, तर माझं असं म्हणणं आहे की ते अजून कला ही आपली म्हणजे उंच अशा शिखरावर जाईल. नंतर माझा सगळ्यांना असा एक मी एक यूट्यूबर असल्याकारणाने माझी पण एक अपेक्षा आहे की सगळ्यांनी त्या कलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर कोण असतील ज्यांना माझा ज्यापर्यंत आवाज पोचतो त्यांनी जरी अजून जरी प्रसिद्धी दिला तर आपली लोकं आपल्या लोकांना आपली लोकं आपण एकत्र करू शकतो. नाहीतर जोपर्यंत आपल्याला आपण म्हणत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न मग अशी बोल आता ह्याच्याच विषयी आहे तो, ज्यावेळी शांती कलिंगण यांना देवाज्ञा झाली त्यावेळी त्याच्या अगोदर लोकराजा सुधीर कलिंगण, त्याच्यानंतर स्त्री अभिनयिका शंकर मोरे यांचं पण झालं, त्यावेळी ह्यांच्या तोंडून आलेलं जे वाक्य होतं ते वाक्य काय होतं? म्हणजे काय झालं ॲक्च्युली दादा मोरे म्हणजे आमच्यासाठी दादा मोरे म्हणजे मी मोऱ्यातला असल्याकारण माझ्यासाठी तो माझा मोठा भाऊच आहे आणि दशावतराचा तो अष्टपैलू आणि त्याच्यासारखं नटसम्राट स्त्री अभिनयात कोण नाही मला असं वाटतं. तर ज्यावेळी त्यांना झाल्यानंतर त्याच्यानंतर काही दिवसांनी लोकराजा सुधीर करिंगण यांचं निधन झालं. त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी आमचे शांती कलिंगण, ग्रेट खलनायक शांती कलिंगण यांचं निधन झालं. त्यावेळी तो आहे त्याने हे उद्गार केले की पप्पा अशा चांगल्या लोकांना देव का घेऊन जातो, म्हणजे ही लोकं चांगली लोकं आज इथं का राहत नाहीत. काका गेले, शंकर काका गेले, त्याच्यानंतर सुधीर काका गेले आणि शांती काका गेले, यांना मग ह्या लोकांनाच काय घेऊन गेला घेऊन जातो म्हणजे चांगल्या लोकांना काय घेऊन जातो असा तो बोलला होता. की म्हणजे त्याच्यासाठी ते प्रश्न थोडक्यात सांगायचं गेलं तर माझ्यासाठी त्याच्यासाठी आणि आपल्या बऱ्याचशा जनतेसाठी आज आयडॉल म्हणायला गेलं तर ते चित्रपट अभिनेते किंवा असे कला सादर करणारे आमच्यासाठी आयडॉल म्हणजे आमचे दशावतारी कलाकारच आहेत. म्हणजे जे कोणीही असू ते आमच्यासाठी आयडॉल आहेत. म्हणजे प्रत्येक आणि ते असलं पाहिजे प्रत्येक मालवणी माणसाच्या हृदयात की बाबा आपलं आयडॉल म्हणजे आपले दशावतार, तर आपली ही कला कुठेतरी टिकून राहील आणि त्या कलेला प्रोत्साहन दिलं तरच ती पुढे जाईल. ओके, निश्चितच. आणि हा जो दशावतार आहे आता तुम्ही मुंबईमध्ये स्थित आहात, पण या अगोदर तुम्ही दशावतार म्हणजे माझ्या माहितीनुसार तुम्ही दशावतार क्षेत्रात काम केलेले दिसत आहेत, कारण एक उत्कृष्ट नारद भूमिका केलेली आहे मागच्या काही वर्षापूर्वी. मग त्यावेळी कसं म्हणजे त्यावेळीचा एका दुसरा अनुभव काय सांगाल? मी आमच्यावेळी माध्यमिक शिक्षण घेत असताना माणगाव स्कूलमध्ये त्यावेळी मी एका नाटकामध्ये दशावतार नाटकामध्ये म्हणजे मला उपजत होती कारण पोहायच्या 7व्या वर्षापासून मी दशावतार बघतो आहे. म्हणजे आमची मोऱ्याची जत्रा ज्यावेळी जत्रेत नाटक जत्रोत्सव माणगावची जत्रोत्सव त्यावेळी सुधीर कलिंगण ज्यावेळी छोटे होते म्हणजे राजपाट करायचे गोकुचा चोरमध्ये म्हणजे सगळे कलाकार ते बघितले होते. तर तिथून मला ती कराने आणि त्याच्यानंतर मी ती एक नारदाची भूमिका केली होती ज्याच्यामध्ये मी म्हणजे नारदाची भूमिका केली. त्याच्यानंतर एक शारदोत्सव होता माणगाव डोलकरवाडी येथे 3 नंबर शाळा आमची म्हणजे तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्याच्यामध्ये आम्ही नाटक केलं होतं. त्याच्यामध्ये मी नयनासुराची भूमिका केली होती. त्याच्यानंतर बाबू राणे म्हणजे गजानन राणे यांनी मला 1-2 नाटकाला नेलं होतं बाहेर, पण मग
जुन्या लोकांचा असा समज होता की दशावतरण केल्यानंतर व्यसनी होतो. त्याप्रमाणे माझ्या कोणी जवळ असतील, माझे वैयक्तिक कोण घरचे होते, त्यांनी मला त्या कलेपासून थोडंसं दूर नेलं. पण तो कुठेतरी आता गैरसमज होता, गैरसमज होता की आज ती कला अशी नाही की त्या कलेला ज्या नजरेनं पाहिलं जातं की सगळेच असे नसतात की त्या व्यसनाच्या आधीन होतील असं नसतात. सगळेच नसतात, काही जण असतात. आताच्या बोटावर मोजण्यासारखेच आता बरेच असे कलाकार आहेत जे व्यसन न करता दादराने कोणच कर बरेच उदयराने कोण कसे व्यसन न करता सुद्धा ते आज उंचाच्या शिखरावर पोचलेले आहेत. बरोबर आहे, निश्चित म्हणजे हा निव्वळ गैरसमज आहे की मग असे तुम्ही बोलला त्या तुमच्या वैयक्तिक बाबतीत जो घरातील जे तुमचे घर नातलग आहेत त्यांनी हा निव्वळ त्यांचा गैरसमज. त्यांनी पण कसं त्यांनी ॲक्च्युली कसं आजकाल आपल्याकडे सगळीकडे म्हटलं जातं की शेजाऱ्यांचं ऐकलं जातं, त्याप्रमाणे कोणीतरी काहीतरी सांगितलं त्याप्रमाणे ते थोडक्यात गैरसमज म्हणजे तोंडाला रंग लावलेला आहे. रंग लावून म्हणजे असा शब्दोपचार म्हणजे येतात की मला असं वाटतं की अजूनही वाटतं की दशावतारात काम करावं. निश्चितच भविष्यात गणपती गजानन दशावतारचा विघ्नहर्ता जो आहे तो निश्चितच तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. काही ठीक आहे, आणि ह्या निमित्तानं मी तुमच्याकडे आलो, ह्या रुद्रांशला भेटलो. त्याने त्याचा जो म्हणजे फक्त त्या मोबाईल कॉलमध्ये आबा कलिंगन याच्या मोबाईल कॉलमध्ये ऐकल्यानंतर मला असं वाटलं की त्याला भेटावं, आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. धन्यवाद. आल्यानंतर स्पेशल पुरी भाजी या ठिकाणी केल्यानंतर रुद्रांशला माझ्यासोबत खातो हे माझं परम भाग्य समजतो, कारण असे बाल दशावतार त्यांच्यासोबत मी या ठिकाणी भोजन करतो आहे. त्याचे पप्पासुद्धा आहेत, वहिनीने खूप छान हे बनवलेलं आहे. सर्व भोजन आपण करतो आणि थोड्याच वेळात मी इकडून निघणार आहे, कारण माझी ट्रेन असणार आहे. आता मी घरी जायची वेळ झाली आणि मला हे गिफ्ट देतो आहे रुद्रांश. काय आहे रे? आणि कोणासाठी आहे? काकेसाठी. निश्चितच आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून हा जो एक दशावतार कलाकार आहे, भावी दशावतार कलाकार नवोदित, त्याने जी लंगर असेल किंवा काय दशावतारांविषयी असणारी माहिती जी आहे ती दाखवण्याची त्यांनी प्रयत्न केलेला आहे. रुद्रांश भविष्यात दशावतार क्षेत्रामध्ये आपल्याला एक उभरता तारा म्हणून पाहायला मिळणार आहे. रुद्रांश पंढरीनाथ पारधी याच्याकडे आल्यानंतर जेवणाचीसुद्धा खूप छान व्यवस्था केली आहे. खास काही मिनटातच वहिनीने जेवण वगैरे सगळं तयार करून दिलेलं आहे. पुऱ्यावर खाऊन मस्त पोट वगैरे भरून आता मी आमच्या कोकणात म्हणजे सिंधुदुर्गात प्रस्थान करणार आहे. काही अर्ध्या तासानंतर माझी ट्रेन असणार आहे. धावती भेट ह्याला देण्याचा प्रयत्न माझ्या मनात होतं, कारण ज्यावेळी आबा कलिंगन यांचा जो रेकॉर्ड मग सांगितल्याप्रमाणे ते ऐकल्यानंतर मला वाटलं की याला निश्चित भेटायचं आहे. आणि जर मनात इच्छा असेल तर ती भेट होते, त्याचं उत्तम उदाहरण सकारात्मक या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. खूप खूप धन्यवाद रुद्रांश. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी मी थांबतो आहे. माझं सुंदर यूट्यूब चॅनल विनाथ वारमिया, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर, बाय बाय म्हण मरे. थँक्यू, धन्यवाद बोल. धन्यवाद बोल, तुलाच बोल. धन्यवाद बोल. धन्यवाद. बाय बाय, चला.